आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मुंबई बेंगलोर रेल्वे चोरीतील मुद्देमाल 10 दिवसात हस्तगत. जुन्या कामगारानेच मारला होता 2.25 कोटीवर डल्ला. मुंबई येथील सुवर्ण व्यापारी सौरभ जैन यांच्याजवळील सोने आणि रोख रक्कम असा सुमारे 1.90 कोटी मुद्देमाल मुंबई मेंगलोर दरम्यान रेल्वे प्रवासात चोरीस गेला होता. या चोरी प्रकरणी फिर्यादीनंतर रायगड स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने केवळ 10 दिवसातच यातील आरोपींना अटक करत चोरीतील रक्कम हस्तगत केली आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 26 सप्टेंबर रोजी फिर्यादी सौरभ जैन हे सोन्याचे व्यापारी सोने घेऊन मुंबईहून मेंगलोरला निघाले होते. त्यांच्याजवळील सुमारे 1.90 कोटी रुपयांचे सोने तसेच 5 लाख रोकड असा मुद्देमाल प्रवासादरम्यान चोरीस गेल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. याबाबतची फिर्याद त्यांनी तातडीने महाड तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जे ए शेख यांना सूचना दिल्या होत्या. गुन्ह्याचा तपास हाती घेताच पोलीस निरीक्षक जे ए शेख यांनी फिर्यादीचे मूळ मालक यांच्याशी संपर्क साधून चोरीस गेलेल्या मुद्देमालाची खातर जमा करून घेतली. त्यानुसार तपासकामी 2 स्वतंत्र पथके नेमून मिळालेल्या माहितीच्या आधारे अमित संजय पवार वय वर्ष 26 राहणार रूम नंबर 11 पहिला मजला प्रतीक अपार्टमेंट वडगाव दाभाडे जिल्हा पुणे मूळ राहणार चिखलगोटन पोस्ट निंबळक तालुका तासगाव जिल्हा सांगली या संशयितास ताब्यात घेऊन तपास केला असता त्याचा भाऊ अजय संजय पवार वय वर्ष 24 राहणार चिखलगोटन पोस्ट निंबळक तालुका तासगाव जिल्हा सांगली याने सांगितलेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्याचा कट रचून तो प्रमोद प्रकाश पाटील वय वर्ष 28 राहणार चावडी परिसर ढवळी तालुका तासगाव जिल्हा सांगली याच्या मदतीने पूर्णत्वास नेल्याची कबुली अमित पवार यांनी दिली. रायगड पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 1.78 कोटी रोकड हस्तगत करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील आरोपी अजय पवार हा फिर्यादी सौरभ जैन यांच्या मालकाकडे पूर्वी नोकरीस होता. त्यामुळे त्यास तेथील कामाच्या स्वरूपाबद्दल कामगारांबाबत तसेच इतर आवश्यक माहिती होती. या माहितीच्या आधारेच सर्व आरोपींनी मिळून गुन्ह्याचा कट रचल्याचे उघडकीस आले आहे. महानकर न्यूज साठी रायगडहून बरकतभाई पन्हाळकर.